अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीनिमित्त सायंकाळी भगवान परशुराम यांचे तैलचित्र असलेल्या रथाची भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या प्रसंगी ब्राह्मण समाज बंधू भगिनी तसेच इतर नागरिक उपस्थित होते। Yeah।
भगवान परशुराम की जय। आज आमचं आराध्य दैवत भगवान परशुरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। आज परशुरामांची भव्य शोभायात्रा दत्त मंदिरापासून निघून आठवडे बाजारातील गांधी चौकातील मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आलेली आहे। या शोभायात्रेमध्ये संपूर्ण जामनेर तालुक्यातील ज्ञाती बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही भगवान परशुरामांची आमच्या आराध्य दैवताची जी पूजा आहे ती यथासांग पार पडलेली आहे आणि या ठिकाणी महाप्रसादाचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सगळ्यांचा एक आनंद उत्साह हा अतिशय वाखाणण्यासारखा आणि मोठा आहे आणि यामुळे एक नवीन शक्ती आमच्या ज्ञाती बांधवांमध्ये ब्राह्मण समाजाच्या बांधवांमध्ये संचारली यात काही शंका नाही आणि यापुढे समाजसेवा करण्यासाठी ब्राह्मण समाज आणि भगवान परशुरामाच्या मदतीने आम्ही अग्रेसर राहू हीच या ठिकाणी भगवान परशुरामाच्या चरणी आम्ही विनंती करतो की आम्हाला आमच्या या समाजसेवेमध्ये या कामामध्ये भगवान परशुरामांनी यश द्यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवा आमच्या ज्ञाती बांधवांकडनं घडावी हीच या निमित्ताने आपण भगवान परशुरामांच्या चरणी प्रार्थना करूया। धन्यवाद। जय श्रीराम। सर्व मराठी ब्राह्मण समाजाच्या आमच्या समाज वर्गाला परशुराम जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आमच्या ब्राह्मण संघाची जी आज शोभायात्रा निघाली त्यात खास कौतुकास्पद एक गोष्ट वर्णन करावीशी वाटते की आमच्या समाज बांधवांमध्ये जसं पुरुष वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्याचप्रमाणे स्त्रीवर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावलेली आहे आणि ही खूप कौतुकास्पद अशी गोष्ट आहे। वर्षोवर्ष येणाऱ्या प्रत्येक वर्षी अशीच सगळ्या समाजबांधवांची साथ ब्राह्मण समाजाला मिळावी सगळ्या जातीबांधवांना नम्र विनंती एवढं सांगून आपले दोन शब्द थांबवते। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।